हॅलो फ्रेंड्स, हा क्लोन 2 ए व्हरायटीचा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपण पहिली निकरणी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता दुसरी निकरणी आपण याची चालू करणार आहोत. पहिल्या निकरणीमध्ये याच्या लेबरकडून आपण करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लेबरनी फक्त फेलफूट काढलेली होती. खडांची जी संख्या आपल्याला मेंटेन करायची आहे ती आपण आता ह्या सेकंड निकरणीमध्ये करणार आहोत. तसंच जे रोगट पानं असतात अशी बुडाची खालच्या बाजूला काडीच्या ती आपण काढणार आहोत. या ठिकाणी ही जी खालची 2-3 पानं आपण काढून टाकणार आहोत. तर आता आपण पाहूया की एका झाडावरती साधारण सध्या किती घड आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला किती काढावे लागतील त्याचा एक अंदाज आपल्याला येईल. तर हा एका काडी झाडावरती आता आपण घड बघतोय. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 याच्यावरती 12, 13, 14, 15 हा 16, 17 आणि हा 18, 19 हा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि ह्याच्या आतमधल्या काडीवरती 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44 43, 44, 45, 46, 47, 48, 49 या ठिकाणी हा आहे 50, 51, 52 याला 2 आहे तिथं 53, 54, 55 आणि हा 56. हा 57, 58, 59, 60, 61 इकडे इकडे आलेले आहे अशी 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 आणि हा 70. तरी एका बाजूला 70 घड आहेत. आता आपण झाडाच्या दुसऱ्या बाजूची काउंट करूया. हे 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 इकडे आतमध्ये हे 3 आहेत 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 याला 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105 हा 106, 107 याच्यावरती 108, 109 याच्यामध्ये आत 3 आहेत या काडीला म्हणजे 112 झाले. हे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आतमध्ये हे 24, 25, 26 आणि इथं 27, 28, 29 आणि इथं आतमध्ये एक आहे 30. म्हणजे साधारणपणे या झाडावरती 130 घड आहेत. तर आपल्याला आता याच्यातून जे आपण सेकंड विरणी करणार आहोत
आपण पहिल्या वैरणीमध्ये खड काढलेले नव्हते, कारण आपल्या छाटणीनंतर साधारणपणे 9 ते 10 दिवस सलग इकडे पाऊस होता आणि रानामध्येही पाणी आणि साठवण असा खूप चिखल झालेला होता. पावसाचं वातावरण, बागेमध्ये चिखल आणि पाणी असल्यामुळं दावणीचा थोडासा प्रादुर्भाव होऊ लागलेला होता. त्यानंतर आपण त्याला चांगले स्प्रेही करून तो कंट्रोल केला आणि काही घरांवरतीही तो आढळला होता. त्याच्यामुळं आपण त्या डावणीमधून किती घरांवरती प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यानुसार आपण घरांची संख्या मेंटेन ठेवण्यासाठी पहिल्या विरणीमध्ये आपण घर काढलेले नव्हते. आता सेकंड विरणीमध्ये आपण कमकुवत तसेच जर एखाद्या घरावरती डावणीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ते घड असे आपण काढून टाकून आणि घडांची संख्या मेंटेन ठेवण्यासाठी काही चांगली हे घड आपल्याला काढून टाकावे लागतील. तर त्याच्यानुसार आपण घड काढून याच्यामध्ये टाकणार आहोत आणि घडांची संख्या मेंटेन ठेवणार आहे. आपण आता ही सध्याची व्हरायटी आहे ती बेदाण्यासाठी वापरत आहोत आणि आपली या बागेची लागवड ही 8.5 दोन वळींमधलं अंतर आणि 2 झाडांमधलं अंतर हे 4 फूट असल्यामुळं 34 स्क्वेअर फूट एका झाडासाठी आपण जागा या ठिकाणी वापरलेली आहे. तर त्याच्यानुसार साधारण 51 ते 55 या दरम्यान आपण एका झाडावरती घर ठेवणार आहोत आणि बाकीचे काढून टाकणार आहोत, जेणेकरून जेवढी घराची संख्या ही योग्य असेल, ऑप्टिमम असेल, तेवढी द्राक्षाची क्वालिटी चांगली राहते आणि त्याच्यानुसार बेदानाही हा चांगल्या क्वालिटीचा बनतो. काही ठिकाणी असे लोक करतात की एका झाडावरती 100 किंवा 90-80 या प्रमाणामध्ये घट ठेवतात, पण त्या घडांची संख्या जास्त झाल्यामुळं ती मालाची क्वालिटी राहायला पाहिजे ती राहत नाही आणि त्याच्यामुळं बेदानाला दरही व्यवस्थित मिळत नाही. प्लस आपण ज्या झाडावरती जास्त घडांची संख्या ठेवली आहे त्या झाडांमधून जास्तीत जास्त अन्न पुरवठा हा घडांकडे वापरला गेल्यामुळं झाडाची झिजही जास्त होते आणि पुढच्या सीझनमध्ये त्या झाडाकडून घड निर्मिती करण्याची जी क्षमता असते ती कमकुवत झाल्यामुळं काही भागांमध्ये घड निर्मिती व्यवस्थित होत नाही. या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपण ही योग्य घडांची संख्या ठेवली पाहिजे. तर आपण आता याच्यामध्ये आज ही सेकंड निकरणी करून आपण घडांची संख्या मॅनेज करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये कळवा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण द्राक्षबागेविषयी सध्या सर्व जी काही टेक्निकल माहिती आहे ती पण आपण वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून देत राहणार आहोत. मी काही वेळेस असा अनुभव घेतलेला आहे की बऱ्याच ठिकाणी कन्सल्टन्सी वगैरेच्या नावाखाली व्यवस्थित माहिती पुरवली जात नाही आहे, फक्त फी घेतली जाते आणि शेतकऱ्यांना सल्ला दिला जात नाही किंवा प्लॉटला वेळच्या वेळेला व्हिजिट केली जात नाही आहे, जेणेकरून बागेचं नुकसान होण्याची खूप शक्यता असते. तर ज्या शेतकऱ्यांना अशा माहितीचा सोर्स उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, जेणेकरून या माहितीचा त्यांनी एक गायडन्स म्हणून वापर करत आपली बाग व्यवस्थित आणावी. त्याच्यासाठी आपण बागेशी रिलेटेड जी माहिती आहे टेक्निकल सर्व आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून देत राहणार आहोत, त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.